ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेटसाठी द व्हॉइसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. त्याचं नेमकं कारण म्हणजे असं की मागच्या काही दिवसापासून आसमानवर पोहोचलेलं पेट्रोल, डिझेल, गॅस आणि त्या CNG ह्या सगळ्या मोदी सरकार ज्या मागच्या 7 वर्षापासून सत्तेत आलं तेव्हापासून प्रत्येक एक वस्तूमध्ये जे महागाई वाढलेली आहे त्यानिमित्ताने आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे पदाधिकारी मिळून आम्ही त्याचा विरोध करत आहे. त्यांनी भारताच्या जनतेला, नागपूरच्या जनतेला त्यांनी असं वाऱ्यावर सोडलं की त्याप्रमाणे इतकी महागाई वाढून गेली की आता खाओ काय जगा का अशा पद्धतीने झालं. तरी मोदी सरकार थोडंसं पेट्रोल वाढलं असंच म्हणून राहिले, परंतु त्याच्यामुळे जे गरीब जनता खूपच त्रासात आलेली आहे हे त्यांना मोदी सरकारला दिसत नाही. तर ह्या निमित्तानं नारे निदर्शने करून आम्ही भाजप सरकारला सत्तेवरून खालती खेचण्याचा प्रयत्न करत आहे. मोदी सरकार दुटप्पी धोरणाची आहे, ते कधीही आपलं फक्त केंद्र शासनाचे जे भाजपच्या ज्या ज्या सत्ता जिथे जिथे सत्ता आहे त्या त्या ठिकाणीच ते काम करते आहे. परत आता महाराष्ट्र असेल किंवा बंगाल, कोलकाता असेल त्या ठिकाणी यांनी GST चे पैसेसुद्धा दिलेले नाहीत. जर स्टेट चालवायची असले तर कुठल्या पद्धतीने चालवावं? आज मोदी सरकार हे कुठल्या पद्धतीचं म्हणजे ज्या पद्धतीने ते वर्क करत आहे ते पद्धतीचं वर्क म्हणजे विरोधात काही काही स्टेटच्या विरोधात काही काही आपल्या ज्या स्टेट आहे त्या स्टेटला घेऊन चालत आहे.